नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो शबरी आवाज घरकुल योजनेसंदर्भात एक शासनाकडून नवीन जी आर जो मित्रांनो प्रसिद्ध झालेला होता याची अपडेट मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओत मी दिली आठ नऊ दोन हजार तेवीस रोजी मित्रांनो हा जी आर जो आहे तो शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आला होता जी आरचं उद्देश होतं मित्रांनो की संपूर्ण महाराष्ट्रात शबरी आवाज घरकुल योजना राबवली जाते त्यावेळेस प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक विभागानुसार त्याचे वेगवेगळे फॉरमॅट असतात तर या संपूर्ण महाराष्ट्रात एकच फॉर्मॅट एकच घरकुलाचा फॉर्म सर्वांना लागू हवा या संदर्भाचा हा मित्रांनो आर होता त्याची सविस्तर माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओत दिलेली होती आता मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्या पद्धतीने कागदपत्राची संपूर्ण प्रोसेस काय असेल याची सविस्तर माहिती आता आपण या ठिकाणी घेणार आहोत व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा अतिशय महत्वाची माहिती तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात चॅनलवरती नवीन वरती तर चॅनलला सबस्क्राईब करून पण ठेवा जेणेकरून पुढच्या काही महत्वपूर्ण अपडेट येतील शासनाच्या ज्या काही योजना येतील याची माहिती तुम्हाला घर बसल्या स्वतःच्या मोबाईल वरती पाहता येणार आहे तर जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट आता कागदपत्र पाहायला सुरुवात करूया तर मित्रांनो कागदपत्राची प्रोसेस पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी डेस्कटॉपवरती यायचं आहे इथं पाहू शकता आपण डेस्कटॉप वरती संपूर्ण कागदपत्राचा फॉर्मॅट जो आहे तो ओपन केलेला आहे आता याच्यामधून पाहायचं आहे अर्जासोबत जोडवायची आवश्यक कागदपत्रे आता या ठिकाणी कागदपत्रे कोणती असणार आहेत कागदपत्रे या ठिकाणी नऊ आहेत सुरुवातीला पाहायचंय एक नंबरला आहे अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो तर मित्रांनो अर्जामध्ये सुरुवातीला आपल्याला आयडेंटी साइज फोटो जे आहे ते चिटकावे लागणार आहेत त्याच्या दोन प्रती आपल्या जवळ असणं गरजेचं आहे पुढं पाहायचंय दोन नंबरला आहे रहिवाशी दाखला रहिवाशी दाखला मित्रांनो तुम्ही ग्रामपंचायतमधून काढू शकता किंवा पत्राचा वापर सुद्धा तुम्ही या ठिकाणी ग्रामसेवकांच्या सल्ल्याने करू शकता त्याच्यानंतर तीन नंबरला आहे जातीचे प्रमाणपत्र आता या ठिकाणी मित्रांनो ही योजना जी आहे ती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी असते त्याच्यामुळे आपल्या जवळ जातीचा दाखला असणं खूप गरजेचं आहे आपल्या जवळ जर जातीचा दाखला असेल तरच तुम्ही या योजनेअंतर्गतचा लाभ जो तो घेऊ शकणार आहे तर तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जातीचा दाखला आपल्या जवळ असणं गरजेचं आहे पुढे चार नंबरला पाहू शकता मित्रांनो सात बारा उतारा किंवा आठ नमुना नंबर अ जो आपल्याला ग्रामपंचायतीमधून आपल्या पडक्या घराचा उतारा जो असेल तो काढावा लागेल घर स्वरूपात कोणतीही वास्तू कोणतीही वास्तू उपलब्ध नसेल तर तुम्ही सात बारा जो आहे तो जोडू शकता सात बारामध्ये आपल्या नावावरती जागा असणं गरजेचं आहे आता या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जर सात बारामध्ये आपलं नाव असेल आणि ते क्षेत्र सामायिक असेल तर इतर जे लाभार्थी असणार आहेत म्हणजे जे सामायिक क्षेत्रामध्ये नावं असतील त्या संपूर्ण लाभार्थ्यांची आपल्याला संमतीपत्र घ्यावी लागतात तर हे संमतीपत्र तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये सुद्धा करून मिळू शकतं परंतु हे मित्रांनो करताना ग्रामसेव ग्रामसेवकांचा सल्ला नक्की घ्या जेणेकरून प्रकरण करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आता मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे जर आपल्या नावावरती कोणतं घर असेल तर ते घर मित्रांनो पडक्या स्वरूपाचं असणं गरजेचं आहे म्हणजेच ग्रामपंचायतीमधून त्या घराचा उतारा कच्चे घर किंवा पडलेले घर असा निघणं गरजेचं आहे तरच आपण या प्रकरणासाठी हा उतारा जोडू शकतो त्याच्यानंतर पुढेच मित्रांनो पाच नंबरला पाहू शकता उत्पन्नाचा दाखला तर हा उत्पन्नाचा दाखला जो आहे मित्रांनो तहसीलदारांचा असणं गरजेचं आहे याच्यामध्ये आपल्याला एक लाख वीस हजारापर्यंतचा दाखला योजनेसाठी पात्र ठरू शकतो त्याच्या पुढील दाखला मित्रांनो आपल्याला या ठिकाणी योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही त्याच्यामुळे एक लाख वीस हजार या उत्पन्नाच्या आतमधील जे दाखले असतील तेच या प्रकरणासाठी आपल्याला जोडायचे आहेत त्याच्यानंतर पुढे या सहा नंबरला आहे ग्रामसभेचा ठराव आता याच्यामध्ये प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरतो तो म्हणजे मित्रांनो आपल्या ग्रामसेवकाचा ग्रामसभेचा ठराव तर हा ठराव आपल्याला जोडणं खूप गरजेचं आहे जर आपण प्रकरणाला ठराव नाही जोडला तर आपलं प्रकरण पूर्ण अपुरं असणार आहे त्याच्यामुळे ठरावाची प्रत जर आपल्याला घ्यायची असेल तर येणाऱ्या ग्रामसभेच्या अगोदर आपल्या ग्रामपंचायतमध्ये घरकुल संदर्भात आपण जर फॉर्म भरणार असाल तर आपला एक अर्ज घरकुलाच्या मागणीसाठी ग्रामपंचायतमध्ये देणं गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या पुढच्या काळातील ग्रामसभेमध्ये तो आपला अर्ज मंजूर होऊन आपल्याला ग्रामसभेचा ठराव मिळू शकतो त्याच्यानंतर पुढे या सात नंबरला आहे शिधापत्रिका शिधापत्रिका म्हणजे आपल्या मित्रांनो रेशन कार्ड असेल सर्वांजवळ हे रेशन कार्ड असतं रेशन कार्डची एक झोरास प्रत तुम्हाला या प्रकरणासाठी जोडावी लागेल त्याच्यानंतर आठ नंबरला आहे आपला आधार कार्ड आधार कार्ड मित्रांनो देताना एक लक्षात घ्या आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्या जेणेकरून गव्हर्नमेंटच्या ज्या जे काही महत्त्वपूर्ण अपडेट येतात त्या अपडेटमध्ये आपलं प्रकरण फसू नये जर शासनाकडून आधार व्हेरिफिकेशन जर सुरू झालं तर त्याच्यामध्ये आपलं आधार व्हेरिफिकेशन लगेच व्हावं त्यामुळे आपल्या आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे चालूचा मोबाईल नंबर तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्डला जोडून द्या आणि त्याची एक झेरॉक्स प्रत आपल्याला या प्रकरणाला जोडायचे आहे त्याच्यानंतर सर्वात शेवटचा मुद्दा असेल एक रद्द केलेला धनादेश आता याच्यामध्ये मित्रांनो धनादेश म्हणजे आपला चेक असेल परंतु तुम्ही याच्यामध्ये आपल्या बँकेचं पुस्तक सुद्धा झेरॉक्स करून जोडू शकता जास्त करून मित्रांनो ह्या प्रकरणासाठी नॅशनलाइज बँक ज्या असतील तर त्या बँकेच्या झेरॉक्स त्या पासबुकांच्या झेरॉक्स आपण या प्रकरणासाठी जोडायच्या आहेत जेणेकरून शासनामार्फत येणाऱ्या अनुदानाला कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये तर या स्वरूपात मित्रांनो नऊ प्रकारची कागदपत्रे आहेत तुम्हाला याच्यामध्ये सविस्तर माहिती आता कळालीच असेल जर तुम्ही या प्रकरणासाठी तयार असाल ही कागदपत्रे जर तुमच्याजवळ उपलब्ध असतील तर तुम्ही या प्रकरणाला नक्की फॉर्म भरा लवकरच याच्यामधून आता शासनाकडून उद्दिष्ट जे आहे ते जाहीर करण्यात येणार आहे त्याच्यावर आपलं जर प्रकरण गेलं तर चालू वर्षामध्ये आपल्याला हे घरकुल जे आहे ते मंजूर होऊ शकतं तर मित्रांनो ही अतिशय महत्वाची अपडेट होती शासनामार्फत जे आर्थ प्रसिद्ध झालेलेच आहे परंतु या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे जेणेकरून आपले जे काही गरीब लाभार्थी असतील शेतकरी वर्ग असतील यांच्यापर्यंत यांना या योजनेचा लाभ जो तो घर बसल्या घेता येईल नक्कीच तुम्हाला या कागदपत्राबद्दल सविस्तर माहिती कळाली असेल अशाच काही महत्वपूर्ण अपडेट पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला महत्वाचं सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह नवीन योजनेसह तोपर्यंत धन्यवाद